राम राम मंडळी, मी वेगाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक ट्रॅफिक, जे 2016 मध्ये रिलीज झाला होता। स्टार कास्ट आहेत मनोज वाजपेयी, त्यानंतर जिमी शेरगिल, विक्रम गोखले, सचिन खेडकर आहेत, नावाजलेले ऍक्टर आहेत त्यामध्ये। मला माहिती नाही की म्हणजे त्यावेळेस 2016 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म होता नव्हता किंवा एवढ्या लोकांना माहिती नव्हता, परिचयाचा नव्हता तो। आणि मी कालच तो पिक्चर बघितला डिझनी प्लस हॉटस्टारवर, ट्रॅफिक नावाचा आहे। त्या 150 मिनिटांमध्ये जो काही थरार दाखवलेला आहे, ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे, ज्या प्रकारे स्टोरी मांडण्याचं काम केलेलं आहे, लाजवाब आहे। म्हणजे आपल्या खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चढ उतार येतो। म्हणजे एकाच दिवसाचा तो पिक्चर दाखवलेला आहे, फक्त आणि फक्त सकाळी सुरुवात झाल्यापासून, सकाळच्या 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 पर्यंतचा जो वेळ होता, त्या वेळेमधलाच फक्त एका दिवसाचा पिक्चर आहे। पण भयानक आहे, खूप छान आहे, स्टोरी मनाला भिडणारी आहे। ज्यामध्ये काम केलेलं आहे मनोज वाजपेयींनी, त्यांचं तर काम खरं खूपच छान, सुंदर प्रकारे त्यांनी त्यांची काम निभावलेलं आहे। आणि मनोज वाजपेयी बद्दल बोलायचं झालं तर कुठेही त्यांना असं म्हणजे नाव बोट ठेवण्यासारखं ऍक्टर नाहीच आहे तो। प्रत्येक पिक्चरमध्ये त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे ना, त्या प्रकारे काम खरंच खूप कमी लोक करतात। पिक्चरची स्टोरी अशी आहे म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही लोक राहतात ना, त्या लोकांसोबत जे काही कनेक्ट होतो, म्हणजे एक दुसऱ्याला कुठं ना कुठं तरी बांधलेला असतो। मग तो आपल्या शेजारी राहणारा असो किंवा आपल्या शहरामध्ये राहणारा, आपल्या गल्लीमध्ये राहणारा, गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये, प्रत्येक माणूस कुठं ना कुठं तरी कनेक्ट झालेला असतो। ह्याच कनेक्टिव्हिटीची जी काही गोष्ट दाखवलेली आहे ती खूपच छान आहे, मनाला भिडलेली आहे। त्याच ट्रॅफिक पिक्चरचा आज मी रिव्ह्यू तुम्हाला सांगणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझी एक पर्सनली एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना, की मी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नवीन नवीन व्हिडिओ जे येणार आहेत जे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। ट्रॅफिक पिक्चरची स्टोरी अशी आहे की मनोज वाजपेयी आहेत कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल ऑफ ट्रॅफिक पोलीसमध्ये। त्यांनी लाच घेतल्यामुळे त्यांना घरी बसवण्यात आलेलं आहे। मग घरी बसवल्यानंतर त्यांना नोकरीची तर फार आवश्यकता असते, तरीही ती साहेबाला मिलेला रिक्वेस्ट करून परत ड्युटी जॉईन करण्याचा काही प्रयत्न असतो, ते करून ते सक्सेस होतात तिथं। दुसरी गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे, डॉक्टरांचा एक मुलगा आहे, ज्याचं पहिलाच दिवस म्हणजे इंटरव्ह्यूचा पहिलाच दिवस असतो, म्हणजे बातमीकार पत्रकार जसा असतो तो असतो। आणि त्याचा पहिला इंटरव्ह्यू असतो देव कपूर नावाच्या एका ऍक्टरचा, आणि त्या ऍक्टर खूप दिवसापासून म्हणजे इंटरव्ह्यू देण्यासाठी टाळाटाळ करत असतो, आणि तोही इंटरव्ह्यू त्यांनी ज्या दिवशी त्याला भेटला होता तो दिवस फक्त आणि फक्त 5 मिनिटाचा एक वेळ दिला होता, तोही त्याला भेटला होता एअरपोर्ट। तिसरी गोष्ट अशी आहे की देव कपूरची मुलगी ऑलरेडी तिचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि तिला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असते, म्हणजे तिच्या हृदयाचं खूप वाचण्याची खूप कमी शक्यता असते, आणि त्याच्यामुळे ती पुण्याला आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट असते। मग हा दिवस जसा जसा दिवस पुढे जातो, 8 ते 8:30, 8:30, 9, 10 असा जसा जसा हळूहळू टाइम पुढे जातो ना, मग हा 10:30 वाजता तिथं निघणारा असतो जर्नलिस्ट, आणि तो जाताना रस्त्यामध्येच त्याचा ऍक्सिडेंट होतो, आणि तो त्याच्या डोक्याला खूप दुखापत, खूप जबरदस्त मार लागल्यामुळे तो आयसीयू मध्ये ऍडमिट होतो। तिथं जो देव कपूरची मुलगी असते तिला हृदयाची गरज असते, आणि त्या दिवसामध्ये जर हृदय नाही मिळालं असतं तर ती मेली असती। एक दुसऱ्याला रिक्वेस्ट करत राहतात की देव कपूर जो मुलगा तो रस्त्यावर पडला होता, जो जर्नलिस्ट होता, त्याच्या घरच्यांना रिक्वेस्ट करून घेतात की असंही तो वाचणारच नव्हता। मग क्या नाही तुम्ही म्हणजे तुमच्या मुलाचे ऑर्गन डोनेट करा, म्हणजे त्याची आम्हाला गरज आहे, एक जीव वाचेल की जर त्याचं एकाचं तरी कुठल्याचं तरी जीवन वाचवू आपण। मग त्याच्या घरचे तयार होतात, ऑलरेडी त्या मुलाचे आई वडील हे डॉक्टर असतात, त्यांना काय म्हणजे पेशंटला नक्की काय हवं असतंय काय नको असतंय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्यापासूनच माहिती असतात। ते तयार होतात, ऑर्गन डोनेट करण्यासाठी तयार होतात, पण हे ऑर्गन घेऊन जाण्यासाठी म्हणजे मुंबईच्या
आदित्य बिर्ला हॉस्पिटल मधून पुण्याच्या फोर्टीज हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी मुंबई ट्रॅफिकचं जे मकळीचं जाळं पसरलेलं आहे त्या जाळ्यामधून वाट काढून तुम्हाला पुण्याला यायचंय. त्यामध्ये पावसाचे दिवस आहेत, रस्ता व्यवस्थित नाहीये, अशा मध्ये क्विकली पोलीस कमिशनर जॉईंट कमिशनरचं काम केलेलं आहे जिमी शेरगिलनी. तो सगळ्यांची क्विकली मीटिंग बोलवतो. मीटिंग बोलवल्यानंतर सगळ्यांना सांगितलं जाते की बाबा रे असा असा प्रकार झालेला आहे जे आपल्याला मुंबईमधून पुण्याला एक हृदय घेऊन जायचं आहे. तर ह्या कामामध्ये मला म्हणजे कोण करू शकेल. जवळजवळ 3 तासाचं काम होतं. ह्या 3 तासामध्ये मुंबईवरनं पुण्याला हृदय कोण घेऊन जाईल. तर त्यांच्या 25 जणांच्या टीम मध्ये मी तुम्हाला सांगतो कोणीही तयार झालं नाही. मनोज वाजपेयी ज्या दिवशी कामावर रुजू झाला होता परत त्याच दिवशी हा सगळा प्रकार घडला होता. मग मनोज वाजपेयी तयार झाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी की मी जाईल म्हणून. मग मनोज वाजपेयीला सांगण्यात आलं जे काही जसा काही त्यांनी प्लॅन केला प्लॅनच्या नुसार त्यांचं काम सुरू. कामाला गती आली. मुंबईच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटल मधून त्याचं ते हृदय घेण्यात आलं. गाडी ही 120 स्पीडने चालवायची अशा प्रकारे ठरवून ते निघून गेले. जसं जसं पुढे पुढे जात होते जे मनोज वाजपेयी सोबत एक डॉक्टरही होता. त्या डॉक्टरांनी त्या डॉक्टरांच्या बायकोचा आणि त्याच्या मित्राचा अफेअर असल्यामुळं त्यांनी त्याच्या बायकोला कारने धडक मारलेली होती त्याच दिवशीचा प्रकार. हा म्हणजे ही तिसरी गोष्ट होती. त्याच दिवशी त्याच्या बायकोला त्यांनी धडक मारली आणि तो त्यांच्यासोबत निघून आला. त्याला इमर्जन्सी सडनली फोन आला की नाही आपल्याला एक इमर्जन्सी आहे जे तुम्हाला पुण्याला जाऊन ते सर्जरी करायची आहे. चांगला नावाजलेला सर्जन होता तो. तो तयार झाला. मग त्याला घेऊन ते पुढे गेल्यानंतर तो त्या जातानाचा जो काही थरार होता किती वेळामध्ये किती वेळ जसा जसा वाढत होता तस तसं त्यांचे चान्सेस कमी होत होते की मुलगी तिथं वाचेल म्हणून. तरीही त्या वेळेमध्ये तिथं ते पोहोचले. कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं जावं लागलं, काय काय त्यांना अडथळे निर्माण झाले, लोकांनी त्यांना अडवलं, मध्येच दिंडी आली, मध्येच प्रत्येक रिजनचे जेवढे काही देव आहेत धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माचा कुठं ना कुठं तरी संबंध ह्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आला आहे. आणि सर ते शेवटी पिक्चर जेव्हा एंडच्या जवळजवळ येतो त्यावेळेस आपल्याला कुठं ना कुठं तरी आपल्या डोळ्यांच्या कडा ह्या ओढल्या होतात. आणि भयानक खूप छान प्रकारे मनाला भिडणारा पिक्चर होता हा. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नक्की हा पिक्चर एकदा बघा. ट्रॅफिक जो मनोज वाजपेयीचा 2016 रिलीज झालेला पिक्चर आहे. युट्यूबवरही तो पिक्चर अवेलेबल आहे. तो पिक्चर नक्की जाऊन बघा. 1 तास 40 मिनिटाचा हा पिक्चर आहे. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा. जेव्हा जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तेव्हा सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. राम राम.